आता बऱ्याच जणांना हे मुघल सल्तनत त्याचे जे बादशाह आहेत यांचा क्रम लक्षात राहतो, तर ते क्रम लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी ट्रिक आहे. त्याचबरोबर मुघल सल्तनतने काय केलं होतं, पूर्ण भारताला 12 सुभ्यांमध्ये डिवाइड केलं होतं. शाहिस्ते खानला सुभेदारी दिली बंगालची, तोच शाहिस्ते खान ज्याची 3 बोटं छत्रपती शिवाजी महाराजांनी छाटली होती. जो जोशिया चाइल्ड आहे हा खूप ॲरोगंट असतो, तो काय करतो, इंग्लंड मधून बरेचसे सैन्य दल मागवतो, बऱ्याचशा नौका मागवतो, जहाजं मागवतो सैन्य भरून की आपण आता बंगालवर आक्रमण करूया. पण त्याला हे कळलं नाही की अरे बाबा, मुघलांचा सम्राट औरंगजेब बसलेला आहे तिथे. मग आता इनडायरेक्टली मुघल विरुद्ध ब्रिटिश असं युद्ध सुरू होतं. ईस्ट इंडिया कंपनी जिंकते आणि आता बंगाल, बिहार, ओडिशा, झारखंड, बांगलादेश हा सगळा रिजन ईस्ट इंडिया कंपनीकडे. ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये कशी पायाभरणी झाली यासाठी आपल्याला 1599 या वर्षात गेलं पाहिजे. आता तो काळ असा होता की त्यावेळी एका वस्तूला सगळ्यात जास्त मागणी होती. सोनं नाही, चांदी नाही, एक ती वस्तू म्हणजे मसाले. आता मसाले बऱ्याच प्रकारचे होते, पण त्या मसाल्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मसाला होता ब्लॅक पेपर, म्हणजेच काळी मिरी. जे मर्चंट होते त्यावेळेचे, जे ट्रेड करायचे, मसाल्यांचा व्यापार करायचे, ते त्याला ब्लॅक गोल्ड म्हणायचे, म्हणजे काळं सोनं. एवढं महत्व होतं मसाल्यांना आणि युरोपियनांना मसाले खूप आवडायचे. आता प्रॉब्लेम हा होता की डच लोक जी होती, आता डच लोक याचा अर्थ आताचं जे नेदरलँड आहे त्यामधली जी लोक होती त्यांना डच म्हणतात. हे जे डच लोक होती, हे डच मर्चंट्स, डच व्यापारी हे मसाल्यांचा व्यापार करायचे. इनफॅक्ट इंग्लंडमध्ये पण जे मसाले पुरवायचे ते हेच डच व्यापारी. आता झालं काय, 1599 मध्येच हे जे डच व्यापारी आहेत जे मसाल्यांचा व्यापार करायचे, त्यांनी काय केलं, अचानक टॅक्स वाढवला या मसाल्यांवर. हा टॅक्स वाढवल्यामुळे झालं काय, जे इंग्रज मर्चंट होते ते नाराज झाले. मग असे 24 इंग्रज मर्चंट एका ठिकाणी एकत्र आले 1599 सालीच आणि त्यांनी 125 शेअर होल्डरला एकत्र केलं, 72,000 पाऊंड जमवले आणि एक स्वतःची कंपनी काढली. ती कंपनी काय करेल, स्वतःच मसाल्यांचा व्यापार करेल. आता त्या कंपनीचं नाव म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी. आता नुसती कंपनी काढून चालेल का, तर नाही. हे काय करतात ईस्ट इंडिया कंपनीवाले, हे जातात त्यावेळेच्या राणीकडे, इंग्लंडच्या राणीकडे. इंग्लंडच्या राणीचं नाव काय, क्वीन एलिझाबेथ I. आता बघा, 2022 ला जी क्वीन वारली तिचं नाव होतं क्वीन एलिझाबेथ II. आपण जे म्हणतोय ते आहे क्वीन एलिझाबेथ I. यांच्याकडे गेले हे ईस्ट इंडिया कंपनीवाले आणि त्यांनी लायसन्स मागितलं की आम्हाला जगभरात ट्रेड करायचा आहे. आता एक डेट लक्षात ठेवा, 31 डिसेंबर 1600. या दिवशी काय झालं, क्वीन एलिझाबेथ I या राणीने या लोकांना लायसन्स दिलं की तुम्ही जाऊन ट्रेड करू शकता, बिंदास ट्रेड करा. आता लायसन्स दिलं याला आपल्या भाषेमध्ये आपण लायसन्स म्हणतो, पण इंग्रज त्याला म्हणायचे रॉयल चार्टर. रॉयल चार्टर म्हणजे काय, राजकीय आदेश. त्यामध्ये असं दिलं होतं की हे जे ईस्ट इंडिया कंपनीवाले आहेत हे जगभरातून मसाले आणतील आणि पूर्ण युरोपमध्ये विकतील. अजून एक गोष्ट, हे जे लायसन्स दिलं होतं म्हणजेच सनद दिली होती, रॉयल चार्टर दिलं होतं, हे फक्त आणि फक्त ईस्ट इंडिया कंपनीलाच दिलं होतं. त्याच्यामध्ये असं पण नमूद केलं होतं की ईस्ट इंडिया कंपनी सोडून इतर कोणतीही कंपनी जगभरातून मसाले आणणार नाही आणि युरोपमध्ये विकणार नाही. आता प्रश्न हा पडतो की हे जे ईस्ट इंडिया कंपनीवाले आहेत हे मसाले आणणार कुठून, तर हे पण ठरवलं होतं, हे पण त्या राजकीय आदेशामध्ये लिहिलं होतं की केप ऑफ गुड होप हे जे आफ्रिकेमध्ये आहे, आफ्रिकेचं शेवटचं टोक, तिथून ईस्ट साईडला म्हणजे पूर्वेकडे आणि मॅगलन स्ट्रेट जे आहे, मॅगलनची समुद्रधुनी, त्याच्या वेस्टकडे जो पण एरिया असेल तिथून मसाले आणायचे आणि युरोपमध्ये विकायचे. आता तुम्हाला प्रश्न पडेल, हा मधला एरिया का सोडला, तर त्या मधल्या एरियामध्ये ऑलरेडी इंग्रज कार्यरत होते, तिथे ते मसाल्यांचा व्यापार करतच होते. क्वीन एलिझाबेथने ईस्ट इंडिया कंपनीला प्रमाणापेक्षा जास्त पॉवर दिल्या होत्या. काय पॉवर दिल्या होत्या, की ईस्ट इंडिया कंपनीवाले कुठल्याही प्रदेशात जाऊ शकतात, तिथे स्वतःचे कायदे तयार करू शकतात, स्वतःच्या नोटा छापू शकतात, स्वतःचं कोर्ट चालवू शकतात, स्वतः शिक्षा देऊ शकतात इत्यादी, म्हणजे बऱ्याचशा पॉवर्स. तर इथपर्यंत तुम्हाला कळलं. आता लक्षात ठेवा, ईस्ट इंडिया कंपनीला पॉवर्स मिळाल्या की तुम्ही जाऊन ट्रेड करू शकता भारतासारख्या ठिकाणी. आता ते भारतात जाणार आहेत, पण त्यापूर्वी भारतामध्ये काय परिस्थिती होती याचा आढावा घेऊ. आता त्यावेळेला भारतामध्ये मुघलांची सत्ता होती. मुघल 1526 पासून भारतात होतेच. आता त्यावेळेला जेव्हा आता ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये जाणार आहे, त्यावेळेला मुघल सम्राट होता जहांगीर. आता बऱ्याच जणांना हे मुघल सल्तनत त्याचे जे बादशाह आहेत यांचा क्रम लक्षात राहतो, तर ते क्रम लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी ट्रिक आहे. भाजी, सब्जी, फॉर, मा, साब. काय, भाजी, सब्जी, फॉर, मा, साब. आता बघूया आपण. भाजी, ब म्हणजे बाबर, नंतर हुमायून, ए म्हणजे अकबर, जी म्हणजे जहांगीर. सब्जी मध्ये एस म्हणजे शहाजहा, ए म्हणजे औरंगजेब,
बी म्हणजे बहादूर शहा, जे म्हणजे जहांदर शहा. झालं भाजी सब्जी. आता फॉर, फॉर म्हणजे फारुख सियार. आता मा साब, एम डबल ए, एम म्हणजे मोहम्मद शहा, ए म्हणजे अहमद शहा, ए म्हणजे आलमगीर टू. आता शेवटचं एस ए बी, एस म्हणजे शहा आलम टू, ए म्हणजे अकबर टू, आणि शेवटचा बी म्हणजे बहादूरशाह जफर. तर आता आपण परत भारताकडे येऊया. आता तुम्हाला माहितच आहे ईस्ट इंडिया कंपनीला लायसन्स मिळालं की तुम्ही भारतात जाऊन ट्रेड करू शकता. भारतामध्ये मुघल सल्तनत होती, मुघल बादशाह त्यावेळेला होता जहांगीर, हे लक्षात ठेवा. आता काय होतं बघा, 20 मे 1498 ला म्हणजे बरंच आधी, ईस्ट इंडिया कंपनी स्थापन होण्याच्या आधी 20 मे 1498 ला वास्को द गामा नावाचा एक खलाशी होता. तो भारताला शोधत आला, त्याने भारत शोधलं आणि भारताच्या कालिकत बंदरावर पोहोचला. त्या बंदरावर राजा झामोरिन होता, त्याने त्याचं स्वागत केलं आणि तिथून पुढे पोर्तुगीजांनी भारतामधून ट्रेड करायला सुरुवात केली. आता तेव्हापासून पोर्तुगीज होतेच भारतामध्ये, तर हे मुघल सल्तनत आणि हे पोर्तुगीज यांचं आपापसामध्ये खूप चांगलं कॉर्डिनेशन होतं. हे एकत्र खूप चांगला कारभार करत होते. म्हणजेच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन होण्यापूर्वी पोर्तुगीजांची भारतामध्ये चांगली चलती होती. त्याचबरोबर मुघल सल्तनतने काय केलं होतं, पूर्ण भारताला 12 सुभ्यांमध्ये डिवाइड केलं होतं. 12 सुभे. आता त्या सुभ्यांचा जो हेड होता त्याला म्हणायचे सुभेदार. येते लक्षात? तर आता काय चाललंय, पोर्तुगीज आणि मुघल एकमेकांबरोबर समझोत्याने वागतायत आणि आता ईस्ट इंडिया कंपनीची तिथे एंट्री होणार आहे. तर आता आपण जाऊया परत ईस्ट इंडिया कंपनीकडे. ईस्ट इंडिया कंपनी काय विचार करते की आपण एका व्यक्तीला पाठवूया भारतामध्ये आणि तो वाटाघाटी करेल की आम्हाला पण हक्क द्या भारताबरोबर व्यापार करण्याचा, म्हणजेच भारतातून मसाले खरेदी करून युरोपमध्ये विकण्याचा. तर ईस्ट इंडिया कंपनी काय करते, 1608 साली विलियम हॉकिन्स याला हेक्टर या जहाजाने इंडियाकडे पाठवते. आता इंडियामध्ये सगळ्यात सुरुवातीला तो पोचतो सुरत या ठिकाणी. सुरत मध्ये त्याला काय कळत नाही, त्याला ऍक्च्युली हेच दिसत असतं की पोर्तुगीज आणि मुघल हे चांगले समझोत्याने व्यापार करतात. मग तिथून तो कसा बसा आग्र्यापर्यंत जातो. आता आग्र्याला मुघलांची सत्ता आहे, तिथे तो जहांगीरला भेटतो. जहांगीरच्या दरबारात तो बऱ्याचशा याचना करतो की आम्हाला ट्रेड करू द्या भारताबरोबर. तिथे त्याला काहीही हक्क मिळत नाही, तो रिकाम्या हाती परत इंग्लंडला निघून जातो. तर नंतर 1615 साली ब्रिटिश काय करतात, सर थॉमस रो हे खूप चांगले डिप्लोमॅट होते, त्यांना भारतामध्ये वाटाघाटी करण्यासाठी पाठवतात. आता सर थॉमस रो परत सुरतवरून पुन्हा ते आग्र्याला जातात, जहांगीरच्या दरबारात जातात. जहांगीरला समजवतात की व्यापार केल्यामुळे तुमचा आणि आमचा, आपल्या दोघांचा किती छान फायदा होईल हे जहांगीरला पटतं आणि जहांगीर एक राजकीय फरमान काढतो आणि ब्रिटिशांना हक्क देऊन टाकतो. मग हे ब्रिटिश काय करतात, सगळ्यात आधी सुरतला फॅक्टरी काढतात, नंतर मच्छलीपट्टनमला आणि नंतर बिहारला. आता नंतर ती बिहारची फॅक्टरी बंद होते पण नंतर तो व्यापार ते सुरू ठेवतात. आता आपण जाऊया 1640 या वर्षामध्ये. साऊथ साईडला म्हणजे भारताच्या दक्षिणेकडे विजयनगर नावाचं एक साम्राज्य असतं, विजयनगर एम्पायर. तिथल्या राजाकडून ते गाव मागतात ट्रेड करण्यासाठी. त्या गावचं नाव मद्रास पट्टनम, मासेमारी करणाऱ्या लोकांचं गाव असतं. तर तिथे ते राजाकडून अजून हक्क मागतात आणि एक किल्ला बांधण्याची परवानगी घेतात. तर आता किल्ला कशासाठी बांधायचा, तर त्यांचं असं मत होतं, ब्रिटिशांचं असं मत होतं की किल्ला बांधल्यानंतर ट्रेडने ज्या वस्तू यायच्या किंवा जायच्या त्या ठेवण्याला एक सुरक्षित जागा मिळेल, प्लस किल्ल्याभोवती तटबंदी केली तर तिथे सैन्य ठेवू शकतो आणि जो माल किल्ल्यामध्ये पडून आहे, जे सामान किल्ल्यामध्ये पडून आहे, त्याची सुरक्षा करता येते. म्हणून त्यांनी मद्रास पट्टनम या गावामध्ये एक किल्ला बांधला, त्या किल्ल्याला नाव दिलं फोर्ट सेंट जॉर्ज आणि पुढे हे गाव मोठं होऊन त्याचं नाव झालं मद्रास, जे आताच आहे चेन्नई. म्हणजे बघा ना, सुरत मिळालं, मद्रास पण मिळालं. आता मुंबई महत्वाचं होतं. योग घडून आलाच. 1662 ला चार्ल्स दुसरा या राजाचं लग्न करायचं ठरलं आणि बर, त्याचं लग्न झालं कुणासोबत, पोर्तुगीजची राणी कॅथरीन हिच्यासोबत लग्न झालं. आता आंदन म्हणून, म्हणजे आपल्या भाषेमध्ये हुंडा म्हणून, पोर्तुगीजांनी इंग्रजांना मुंबई हे बंदर देऊन टाकलं ट्रेड करण्यासाठी. बघा आता मुंबई पण त्यांच्या हातात आली, म्हणजे मुंबई पण, सुरत पण आणि मद्रास. आता एक महत्वाचं ठिकाण राहिलं, ते म्हणजे बंगाल. आत्ताचा बंगाल आणि पूर्वीचा बंगाल खूप वेगळा होता. पूर्वीच्या बंगालमध्ये बंगाल तर होताच, त्याच्याबरोबर ओडिशा, बिहार, बांगलादेश असा मोठा एरिया होता आणि बंगाल म्हणजे सर्वात श्रीमंत एरिया. जीडीपीचा विचार जरी केला तरी बंगाल बऱ्याच युरोपियन देशांपेक्षा पुढे होता. आता त्यावेळेला बंगालचा सुभेदार कोण होता, तर मीर जुमला. मीर जुमला मेल्यानंतर औरंगजेबाने काय केलं, स्वतःच्या मामाला म्हणजे शाहिस्ते खानला सुभेदारी दिली बंगालची. तोच शाहिस्ते खान ज्याची 3 बोट छत्रपती शिवाजी महाराजांनी छाटली होती, तो वेगळा विषय आहे. पण आता आपण हा विचार करूया की शाहिस्ते खान त्यावेळेला म्हणजे 1663 पासून ते 1688 पर्यंत बंगालचा सुभेदार होता. आता ईस्ट इंडिया कंपनी काय करते, विलियम हेजेस या व्यक्तीला बंगालमध्ये पाठवते. शाहिस्ते खानाशी बोलणी सुरू होतात आणि शाहिस्ते खान थोड्या प्रमाणात त्यांना ट्रेड करण्याची परवानगी देतो, थोड्या प्रमाणात. आता थोड्या प्रमाणात ट्रेड चालूच असतो पण होतं काय बघा, 1681 ला
ईस्ट इंडिया कंपनीचा डायरेक्टर म्हणजे गव्हर्नर बदलतो आणि त्याच्या जागी येतो जोशिया चाइल्ड. हा जो जोशिया चाइल्ड आहे हा खूप एरोगंट असतो. तो काय करतो, हा जो ट्रेड चाललेला असतो बंगाल सोबत तो अचानक वाढवतो. आता वाढलेला ट्रेड हे शाहिस्तेखानला आवडत नाही, शाहिस्तेखान त्याच्यावरचा टॅक्स वाढवतो. आता शाहिस्तेखान जो टॅक्स वाढवतो हे जोशिया चाइल्डला आवडत नाही. मग जोशिया चाइल्ड काय करतो, रागारागात इंग्लंड मधून बरेचसे सैन्यदल मागवतो, बऱ्याचशा नौका मागवतो, जहाज मागवतो सैन्य भरून की आपण आता बंगालवर आक्रमण करूया. पण त्याला हे कळलं नाही की अरे बाबा मुघलांचा सम्राट औरंगजेब बसलेला आहे तिथे. मग आता इनडायरेक्टली मुघल विरुद्ध ब्रिटिश असं युद्ध सुरू होतं, त्याच्यामध्ये ब्रिटिशांचा दारुण पराभव होतो. इनफॅक्ट बऱ्याचशा ब्रिटिशांना कैदी बनवलं जातं, सुरतच्या रस्त्यांवर त्यांची धिंड काढली जाते, बरोबर. मग आता फाईन म्हणून 1.5 लाख रुपये जोशिया चाइल्डला द्यावे लागतात मुघलांना. बरेचसे हातापाया पडल्यानंतर ब्रिटिशांना परत त्यांचे हक्क दिले जातात ट्रेड करण्याचे. आणि काही वर्षानंतर म्हणजे 1698 बंगालमध्ये एक किल्ला बांधण्याची परवानगी पण ब्रिटिशांना दिली जाते. त्या किल्ल्याचं नाव म्हणजे फोर्ट विल्यम, जो असतो कलकत्त्याला. आता 1707 एक गोष्ट घडते, ती म्हणजे औरंगजेबाचा मृत्यू. औरंगजेब पर्यंतच मुघल सम्राट स्ट्रॉंग होता, औरंगजेबानंतरचे सम्राट खूप वीक होते. 1717 एक सम्राट होता, त्याचं नाव फारुख सियार. फारुख सियारला पोटाचा खूप त्रास असायचा. मग काय झालं, इंग्रजांनी एक विल्यम हॅमिल्टन नावाचा सर्जन फारुख सियारकडे पाठवला, त्याचा तो आजार बरा करून टाकला. आता या खुशीमध्ये फारुख सियारने काय केलं, इंग्रजांना बरेच हक्क देऊन टाकले, बंगालमध्ये फ्री ट्रेड करण्याची अनुमती दिली. फ्री ट्रेड याचा अर्थ कुठलाच टॅक्स नाही, फक्त एक वार्षिक फी द्यायची 3000 रुपये. बर, येणार जाणारा जो माल आहे त्याच्या चेकिंगची पण आवश्यकता नाही, पूर्णच राईट देऊन टाकले, जी सगळ्यात मोठी चूक होती. आता हा जो गैरकारभार होता मुघलांचा, तो जे बंगालचे गव्हर्नर असायचे त्यांना पटायचा नाही. मग बंगालच्या गव्हर्नरांनी काय केलं, स्वतःला इंडिपेंडंट केलं आणि स्वतःला नवाब घोषित करून टाकलं. टॅक्स द्यायचे मुघलांना, पण ते इंडिपेंडंट राहू लागले. आता याच्यामध्येच अलीवर्दी खान नावाचा महत्वाचा गव्हर्नर होता. 1756 त्याचा मृत्यू झाला आणि 1756 बंगालच्या नवाबपदी आला नवा व्यक्ती, त्याचं नाव सिराज उद दौला, जो होता अलीवर्दी खानचा नातू. आता हा जो सिराज उद दौला होता खूप स्ट्रिक्ट होता, त्यांना ब्रिटिश अजिबात आवडायचे नाही. काय व्हायचं, गैरकारभार काही ऍडमिनिस्ट्रेटर करायचे सिराजुद्दौलाच्या राजदरबारात, तर त्याच्यामधून ज्या लोकांना काढलं जायचं दरबारातून त्यांना आश्रय द्यायचे हे इंग्रज लोक, म्हणून त्याचा राग अजून वाढत गेला. मग एके दिवशी काय झालं, सिराजुद्दौला कलकत्त्याजवळील एका वखारीमध्ये 30,000 सैन्यदल घेऊन जातो, तिथे आक्रमण करतो, तिथल्या सगळ्या ब्रिटिशांना तो बंदी बनवतो, एका अंधाऱ्या कोठडीमध्ये ठेवतो आणि त्याच्यामध्ये बऱ्याच जणांचा मृत्यू होतो. या सर्व गोष्टी ब्रिटिशांना खूप जिवारी लागतात. मग ब्रिटिश काय करतात, म्हणजेच ईस्ट इंडिया कंपनी रॉबर्ट क्लाइव्हला बंगालमध्ये पाठवतात. मग रॉबर्ट क्लाइव्ह बंगालमधली परिस्थिती पाहतो. जो सिराज उद दौला आहे त्याचा आर्मी कमांडर असतो मीर जाफर. मीर जाफरला तो आधी आपल्यापाशी करतो, म्हणजेच सिराज उद दौलाच्या विरोधात. नंतर एक जगत सेठ नावाचा एक श्रीमंत व्यक्ती असतो, जो बरेचसे पैसे देत असतो नवाबांना, त्याला पण आपल्या बाजूने करतो. म्हणजे सिराज उद दौलाच्या विरोधात मीर जाफर आणि जगत शेठ यांना आपल्या बाजूने करतो. मग ईस्ट इंडिया कंपनी सिराजुद्दौला सोबत युद्ध घोषित करते आणि ते युद्धाची तारीख 23 जून 1757. आता या युद्धामध्ये तुम्हाला तर माहितच आहे, मीर जाफर जो आर्मी कमांडर होता सिराजुद्दौलाचा, तो तर ईस्ट इंडिया कंपनीच्याच बाजूने होता. प्लस जगत शेठ जो जास्त पैसे खर्च करू शकत होता तो पण ईस्ट इंडिया कंपनीच्या बाजूने होता. मग याच्यामध्ये सिराज उद दौलाचा पराभव होतो आणि ईस्ट इंडिया कंपनी काय करते, मीर जाफरला बंगालच्या नवाबपदी ठेवते. आता विचार करा, बंगाल प्रांत सगळ्यात श्रीमंत प्रांत आणि त्याच्यामध्ये स्वतःचाच राजा तिथे बसवला ईस्ट इंडिया कंपनीने. मग विचार करा किती जनतेची लूट केली असेल तिथून, बरोबर. तर तिथून ते लुटायच्या गोष्टी आणि इंग्लंडमध्ये घेऊन जायच्या. लुटणं हा शब्द इंग्लिश डिक्शनरीमध्ये त्याच वर्षी घातला गेला. लूट हा शब्द जो ऍक्च्युली हिंदी शब्द आहे, मराठी शब्द आहे, हिंदी शब्द आहे, तो शब्द इंग्लिश डिक्शनरीमध्ये गेला फक्त इंग्रजांमुळे. ईस्ट इंडिया कंपनीचं काय असायचं, युद्ध केलं कोणासोबत तर ते त्याच्यावरच टॅक्स लावायचे, कारण तुमच्यामुळे युद्ध झालं, तुमच्यामुळे आमचं नुकसान झालं. मग ईस्ट इंडिया कंपनीने काय केलं, बंगालवरच 3 करोडचा फाईन लावला. आता हे 3 करोड बंगालमधून कसे वसूल करणार, तर बंगालवर जास्तीत जास्त टॅक्स लावा, बंगालमधून बऱ्याच गोष्टी लुटून घेऊन या. आता मीर जाफर नंतर मीर कासिम गादीवर येतो आणि त्याला कळतं कसं टॅक्सच्या माध्यमातून इंग्रज बऱ्याचशा गोष्टी लुटायला लागलेल्या आहेत. तर आता मीर कासिमला तर राग असतो. मग 1764 या वर्षामध्ये येऊया आपण. आता मीर कासिम काय करतो, तो स्वतः आणि अवधचा नवाब शुजा उद्दौला आणि मुघल सम्राट शाह आलम दुसरा यांना घेऊन इंग्रजांविरुद्ध म्हणजेच ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध युद्ध पुकारतो बक्सर या ठिकाणी. बक्सर कुठं आहे, बक्सर बिहारमध्ये गंगेच्या तीरावर. मग याच्यामध्ये पण ईस्ट इंडिया कंपनी जिंकते आणि आता बंगाल, बिहार, ओडिशा, झारखंड, बांगलादेश हा सगळा रिजन ईस्ट इंडिया कंपनीकडे येतो. 1765 अलाहाबादचा तह होतो आणि रॉबर्ट क्लाइव्हला
बंगालचा गव्हर्नर बनवून टाकतात. मग आता ट्रेडिंग सोबतच पॉलिटिकल सत्ता पण ब्रिटिशांच्याच हातात गेली. ब्रिटिशांच्याच म्हणजेच ईस्ट इंडिया कंपनीच्या हातात. विचार करा, एक कंपनी ईस्ट इंडिया कंपनी ही पूर्ण भारतावर राज्य करते. साऊथकडची राज्य पण, हैदर अली, टिपू सुलतान, हे सगळे पण प्रदेश जिंकून घेतले गेले ईस्ट इंडिया कंपनीकडून. 1773 ला ईस्ट इंडिया कंपनीवर रेग्युलेशन आणण्यासाठी, म्हणजे नियमन आणण्यासाठी रेग्युलेटिंग ऍक्ट आणला. ईस्ट इंडिया कंपनीने भारतीयांवर बरेचसे अन्याय अत्याचार केले, ज्याची परिणिती 1857 उठावात झाली. आणि 1857 उठावानंतर 1858 पूर्ण भारताचा कारभार हा इंग्लंडच्या राणीच्या नावाने चालू लागला. म्हणजेच सर्व सत्ता आता ईस्ट इंडिया कंपनीकडून संपूर्ण ब्रिटिश पार्लमेंटकडे गेली. आणि मग शेवटी आपल्या बऱ्याच स्वातंत्र्य सेनानींनी जीवाची बाजी लावून 1947 भारत स्वतंत्र केला. तर ही एक छोटीशी इन्फॉर्मेशन होती ब्रिटिश सत्तेची भारतातल्या पायाभरणीबद्दलची. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. ऑल द व्हेरी बेस्ट.